पुण्याच्या नगर रस्त्यावरील याच ग्रँड हयात हॉटेलमधून मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना अटक झाली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कदम यांच्यावर 20 जुलै रोजी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या अपहार प्रकरणी कदम त्याच दिवशी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेणार होते, मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद रद्द केली. तेव्हापासून आमदार कदम फरार होते. अखेर कदम यांना अटक करण्यात सीआयडीला यश आलंय. अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या आमदार रमेश कदमांना पुण्यातल्या हयात हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या नगर रोड परिसरातलं हे आलिशान हॉटेल आहे. याच हॉटेलमधून सीआयडीनं पहाटे 2 दरम्यान रमेश कदमांना अटक केली आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीच्या अहवालात रमेश कदम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेला 41.37 कोटी रुपये दिले. मैत्री शुगर प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटी रुपयांचं वाटप. महालक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्थेला 5 कोटी रुपये. कांदिवलीच्या रहेजा सोसायटीमध्ये 2.25 कोटींचा फ्लॅट घेतला. औरंगाबादला 11 कोटी रुपयांना 62 गुंठे जागा विकत घेतली. संतोष सिव्हिल सर्व्हिसेस कंपनीला 10 कोटी रुपये दिले. रमेश कदम यांनी स्वतःच्या खात्यावर 5 कोटी रुपये ट्रान्सफर केले. महामंडळाच्या पैशातून 9.34 कोटी रुपयात 16 गाड्या घेतल्या. त्यात 71 लाख रुपयांच्या 2 मर्सिडीज, 62 लाखांची 1 ऑडी यांचा समावेश. गाड्यांसाठी 23 लोकांच्या नावे कर्ज दाखवलं. सीआयडीचा हा अहवाल समोर येऊनही रमेश कदम शरण आले नव्हते. याच दरम्यान या प्रकरणी कदमांच्या नातेवाईकांची चौकशी झाली. तिघांना अटकही करण्यात आली होती, मात्र कदम काही पोलिसांच्या हाती लागत नव्हते, त्यामुळे काही सवाल उपस्थित होतात. आमदार रमेश कदम यांना कुणाचा आशीर्वाद आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्यामुळे कदम यांनी वरिष्ठांकडे बचावासाठी अखेरपर्यंत केलेले प्रयत्न निष्फळ ठरले का? ज्या पुण्यातल्या ग्रँड हयात हॉटेलमधून रमेश कदम यांना अटक करण्यात आली, तिथे कदम कधीपासून होते? कदमांवरील गुन्ह्याची माहिती हॉटेल प्रशासनाला होती का? कदमांच्या ग्रँड हयात मधील वास्तव्याबाबत पोलिसांना कल्पना होती का? कदम यांना कुणी साथ दिली? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या आमदार कदम यांना अटक झाली असली तरी या अनुत्तरित प्रश्नांसह अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील भ्रष्टाचारांची पाळमुळे शोधणं गरजेचं आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.